देहा परी तारुणी प्रपंच मुक्षु जनालागे अध्यात्म चर्च करोनी बहुलोक दे मेलवीति नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ति सतगुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ समर्थ सतगुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज सदगुरु श्री ब्रह्मानंद महाराजांच्या कृपेने आम्ही खरोखर अशा या भीषण वातावरणामध्ये जीवघातक वातावरणामध्ये तापदायक वातावरणामध्ये आम्ही आपल्या घरी राहणे अनिवार्य आहे आणि हिताचं आहे। अशा परिस्थितीमध्ये आपण भारतीय आपल्या जीवनाला एक म्हणजे दिव्य आणि अत्यंत महत्त्वपूर्ण एक भूमिका आपण सिद्ध करून घेऊन त्या भूमिकेमध्ये आपले जीवन बनवायचं असतं। ती भूमिका काय आहे? आपल्या जीवनाला एक पार्श्वभूमी पाहिजे। ती पार्श्वभूमी म्हणजे ईश्वर आहे, भगवंत आहे। माणसाच्या जीवनाला पार्श्वभूमी भगवंतच आहे। असे असेल तरच मानवीय जीवन सुखाचे समाधानाचे होईल, नाहीतर केवळ लौकिक व्यवहार आणखी प्रापंचिक गोष्टी जर आपल्या जीवनातल्या पार्श्वभूमी झाल्या तर शेवटपर्यंत आपल्याला समाधान मिळणार नाही। एवढेच नव्हे, आपल्याला दुःख चिंता काळजी याच्यामध्येच आयुष्य घालवावं लागतं। त्या दृष्टीने आपल्या भारतीय ऋषीमुनींनी साधुसंतांनी सुद्धा आपल्याला सांगतच आलेले आहे की आपण आपल्या जीवनाला म्हणजे आध्यात्मिक पार्श्वभूमी ठेवूनच जीवन जगलो तरच आपले जीवन सार्थक होण्यासारखे आहे। या दृष्टीने आम्ही गेल्या वर्षापासून आम्ही अशा या म्हणजे कोरोनाच्या महामारीच्या असे म्हणजे घातक वातावरणामध्ये आपले जीवन आपण जीवन कंठित असून सुद्धा महाराजांच्या कृपेने भगवंताच्या कृपेने आपल्याला काय की काहीतरी म्हणजे चांगले विचार आपल्या जीवनाला पूरक विचार जीवनाला सार्थक करून घेणारे काहीतरी विचार आपल्याला पाहिजे, साधन पाहिजे, काहीतरी उपासना पाहिजे, कालक्षेप असे व्हायला पाहिजे की ज्या कालक्षेपातून आपल्याबद्दल आपल्याला सार्थकता वाटायला पाहिजे। असा कालक्षेप करण्यासाठी आपण वर्षभरात सारखे धडपड करीत आहोत। काहीतरी उपासना नामस्मरण नामलेखन असे वगैरे चाललेलं आहे, हे आमचे भाग्याची गोष्ट आहे। नाहीतर सगळ्यांना माहीतच आहे आम्ही कसे सामान्यपणे सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रापंचिक लोक म्हणजे प्रपंचामध्ये राहणारे लोक कसे वेळ घालवतात हे सगळ्यांना माहीत आहे। असे असताना सुद्धा महाराजांच्या कृपेने आपण काहीतरी चांगले विचार चिंतन चांगले विचारांचे वाचन चिंतन मनन आणि म्हणजे आवर्तन पाठ जप नामलेखन अर्थात हे हनुमान चालीसा पाठ इत्यादी म्हणजे साधनेमध्ये आपण वेळ घालवित आहोत हे खरोखर भाग्याची गोष्ट आहे। अशा या अनेक प्रकारच्या म्हणजे साधनेमध्ये सहज आम्हाला वाटलं की आपण आठवड्यातनं एक दिवस म्हणजे नवीन काही सांगत नाही आहे, मी बाबांचे जे प्रवचन आहे त्या प्रवचनामधले थोडेसे म्हणजे आपण एक दोन पान म्हणजे या माध्यमातून आपण वाचलो की कानडीमध्ये आणि मराठीमध्ये वाचलो तर लोकांना तेवढेच एक चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतात। ते सगळे वाचत असतात ही गोष्ट खरी आहे, पण तरीसुद्धा म्हणजे असे वाचत असतानासुद्धा केव्हा तरी वाचलेले असतात, वाचलेले विसरलेले असतात, म्हणून थोडं काहीतरी एक चांगल्या गोष्टी आपण एक 10 मिनिट 15 मिनिट काहीतरी कुठल्या तरी एका प्रवचनामधून
काही गोष्ट मी म्हणजे जे आपल्याला अगदी चांगले वाटण्यासारखे ज्या गोष्टी सगळे चांगलेच आहे त्यातले त्यात एक 10-15 मिनिटांमध्येच थोडेसे आपल्याला काहीतरी प्रेरणा किंवा आपल्या मनामध्ये समाधान किंवा आपल्याला एक मार्गदर्शन किंवा आपल्याला एक प्रेरणा होण्यासारखी काही गोष्टी आपण मनन करू या दृष्टीने मी हे असले थोडेसे वाक्य वाचतो आहे. एक 10 मिनिट वाचतो, एकदा ह्याच हेच विचार एकदा मराठीमध्ये वाचतो आणि दुसऱ्या शनिवारी कानडीमध्ये वाचतो. आपण सगळे म्हणजे या माध्यमातून ऐकणारे सगळे ऐकले तर त्यांना पुष्कळसे आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक दृष्टिकोन आपल्या जीवनामध्ये आणण्याच्या दृष्टीने म्हणजे त्या दिशेने आपल्याला खूप म्हणजे उपयोग होईल या भावनेने मी वाचतो आहे. आणि आता मी मागच्या रविवारी हे कानडीमध्ये वाचलेले आहे त्याचेच आता 2-4 पान म्हणजे मराठीमध्ये वाचतो. आपण सगळे महाराजांच्या स्मरण करून त्या हे काही विचार ऐकले तर खरोखर बाबांनी आपल्या जीवनाला इतके म्हणजे पोषक असे विचार जीवनाला अत्यंत म्हणजे उन्नत भूमिकेमध्ये घेऊन जाणारे विचार जे सांगितलेले आहे ते आपण जरूर ऐकायला पाहिजे म्हणून हे मी वाचतो. आपण सगळे शांतपणे ऐका. श्रीराम समर्थ हे नारद भक्ती सूत्रातले विचार आहे. आपल्याला भगवंताशी प्रेम करायचे आहे. आपण जेव्हा ईश्वर म्हणतो प्रेम करायचे म्हणतो तेव्हा काय अर्थ मनात असतो? ईश्वर म्हणजे काय? तर या ईश्वर म्हणजे काय तर या जगाला चालवणारी जी अनंत सत्ता आहे तिचे नाव ईश्वर. ती सत्ता सर्व गुण संपन्न आहे. अनंताचे गुण अनंत अपार त्याला मर्यादाच नाही. कबीर त्याला बेहद म्हणतो. ती सत्ता जर सबंध जगाला चालवते तर ती मलाही चालवीत असली पाहिजे कारण मी त्याच जगात आहे त्यांच्या जगातच आहे. वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता. तेव्हा ईश्वर म्हणजे अशी व्यक्ती नाही. ईश्वर म्हणजे असा कोणी माणूस नाही. ईश्वर म्हणजे अशी कोणी व्यक्ती नाही की ती देव घे असा व्यवहार करी. ईश्वर म्हणजे माझ्या अंतर्यामी जी जीवनशक्ती आहे जी मला जगवते त्या जीवनशक्तीचे विश्वव्यापी स्वरूप म्हणजे ईश्वर आहे. ऋग्वेदात एक अप्रतिम मंत्र आहे. ईशास्मात्वातपवते ईशोदेति सूर्यः ईशास्मादग्निश्चेन्द्रश्च मृत्युर्धावति पंचमः. त्याचा अर्थ असा आहे वारा त्याच्या भीतीने वाहतो, अग्नी त्याच्या भीतीने जळतो, जगातल्या सर्व क्रिया त्याच्या सत्तेने होतात. नामदेव म्हणाला सूर्याचे चालणे तुझी सत्ते. तेव्हा जीवनशक्तीचे विश्वव्यापी स्वरूप म्हणजे ईश्वर आहे. त्याला शोधायला जगात दुसरीकडे कुठे जायला नको. मी जर माझ्यातलीच जीवनशक्ती काय आहे ती शोधली म्हणजे ते जाणून घेतले म्हणजे चैतन्य शोधले तर ईश्वराचा पत्ता लागेल. एक पुरुष अशक्त आहे, अशिक्षित आहे, समाजात त्याची लायकी काही नाही, पण रस्त्यात जर त्याने हात वर केला तर तुम्ही थांबताना का थांबता? त्या पोलिसाच्या मागे जी सत्ता आहे त्या सत्तेमुळे आपण थांबतो. त्याच्या कमरेच्या पट्ट्यात ती सत्ता असते. रामकृष्ण म्हणाले एका गावी एकच स्थळे होते. लोक प्यायला पाणी वापरते पण काही जण शौचाला जाऊन तिथे ढुंगण धो तसे करू नका म्हणून लोकांनी खूप सांगितले. त्यांना पण कोण ऐकतोय? शेवटी मामलेदारकडे तक्रार केल्यावर तेथे एक नोटीस आणून लावली पट्टेवाल्याने पाणी घाम करू नये आणि ते म्हणाला आणि ते एकदम थांबले. ती सत्ता काम करते. आपण परमार्थ करायचा म्हणजे ज्या सत्तेचा अंमल आपल्या जीवनावर चालतो हे ओळखणे आहे. आपण समजून घ्या भले करू नका. वाऱ्या करा महिनाभर काकडं आरत्या करा कशा करता हे त्या सत्तेची जाणीव होण्यासाठी आहे.
त्या सत्तेची जाणीव ज्याला 24 तास राहिली तो साधू। आता प्रेम करायचे म्हणजे काय, इंग्रजीत इन्व्हॉल्व म्हणून एक शब्द आहे। इन्व्हॉल्व म्हणजे गुंतून जाणे, मनाने गुंतणे म्हणजे प्रेम। गुंता हा लवकर सुटत नाही, त्याच्यातून बाहेर पडता येत नाही। तेव्हा ज्यात मन गुंतले आहे, ज्या वस्तूत ज्या ध्येयात मन गुंतले आहे, तेथून बाहेर न पडणे याचे नाव प्रेम आहे। आप खुशीने अडकणे म्हणजे प्रपंच, आप खुशीने अडकणे म्हणजे प्रपंच। मला त्याशिवाय चैन पडत नाही, मला त्यामध्ये सुख लागेल म्हणून आपण स्वतःला गुंतून घेतले तर तो प्रपंच आहे। असे भगवंताशी गुंतणे ही ईश्वरी प्रेम भक्ती आहे। त्याची लक्षणे काय आहे? एक, त्याच्याशिवाय चैन पडत नाही। म्हाताऱ्या बायकांचा पोटभर प्रपंच झालेला असतो, सुना सर्व करीत असतात तरी त्यांना त्यात तोंड घातल्याशिवाय, नाक खुपसल्याशिवाय चैन पडत नाही, त्यांना त्याच्यातून बाहेर पडता येत नाही। परमार्थ म्हणजे या सर्वातून मनाने बाहेर पडायचे आहे। देहाने नाही, अगदी संन्यास घेऊन काशीला गेला तरी भिक्षा मागावीच लागेल। तिथे घरी बायको खायला घालील तर तिथे एखादी म्हातारी खाऊ घालील। प्रेमात एकमेकात गुंता गुंत असते। गुंतल्याचे लक्षण काय आहे? त्याच्यात गुंतलाय त्याची सारखी आठवण होईल। मुलगा मरून बरे दिवस झाले, सर्व व्यवहार चालू आहे तरी त्याची आठवण येते, कारण मन त्याच्यात गुंतलेले असते। कोणाचा पैसा गेला, नुकसान झाले, आता ते परत येणार नाही, पण त्याची आठवण येते, म्हणजे पैशात मन गुंतलेले आहे। कोणी अपमान केला त्याची सारखी आठवण होते, ईश्वराच्या ऐवजी त्याची आठवण होते, कारण तिथे गुंतलेले आहे। तेव्हा सारखी आठवण होणे हे प्रेमाने गुंतल्याचे लक्षण आहे। दोन, ती आठवण विना साया असते, ती आठवण विना सायाच असते, सहज आठवण राहणे हे प्रेमाचे दुसरे लक्षण आहे। तीन, ते चिंतन होताना त्याला बाहेरच्या परिस्थितीचा विसर पडतो, स्थळकाळाचे भान राहत नाही। प्रेमाला स्थळकाळाचे बंधन राहत नाही। चार, ज्या वस्तूवर ज्या व्यक्तीवर माझे प्रेम आहे ते माझ्या जीवाशी इतके जडलेले असते की ते सुटू नये असे वाटते। अंतकाली भगवंताचे स्मरण तेव्हाच होईल जर चित्त तेथे गुंतलेले असेल, नाही तर जेथे चित्त गुंतलेले असेल, जेथे चित्त गुंतलेले असेल त्याची आठवण होईल। मन जेथे गुंतलेले असते त्याचा वियोग होऊ नये असे सारखे वाटते। ते एकदम येणार नाही, ते क्रमाक्रमानेच येईल। मीराबाईचे एक पद आहे, जनाबाई मुक्ताबाई या थोरच, पण खालपासून वरपर्यंत जाणारी असेल तर मीराबाई आहे। माझ्या जीवनावर तिचा फार परिणाम झाला आहे। तिची भाषा राजस्थानी हिंदी असते असे ते मिश्र आहे, राजस्थानी हिंदी असे ते मिश्र आहे। अनुभवाच्या दृष्टीने कमाल आहे। साधू की संगत गुरुजी की सेवा बनत बनत बनी आई रे। साधूची सेवा केली, रैदासांची सेवा केली व मग तयार होत आले। हे पद मी जेव्हा गुरुदेव रामदेवांना सांगितले तेव्हा त्यांनी टाळ्या वाजवल्या। वाह वा, ते त्यांचे अनुभवच असतात। भजनात लोक म्हणतात पण त्याने ते कळतच नाही। मै तो राम रतन धन पायो, दिन दिन बढत सवायो, चक्रवाढ 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 व्याज वाढत जावे तसा माझा आनंद दिवसे दिवस वाढतो आहे। आपली सुद्धा हळूहळू प्रगती होईल। आज आपला असम संबंध आहे ईश्वराशी। भक्तीत पहिल्यांदा मी तुझा भक्त आहे असा असम संबंधच राहणार आहे। तू माझा भक्त आहे असे होणार नाही, पण भक्तीची पूर्णता झाली की हा तिकडे व तो इकडे, यालाच रिलेशन ऑफ आयडेंटिटी असे म्हणतात। एकात्म संबंध आहे। तुका झाला से पांडुरंग, जसा मी तुझा भक्त आहे तसा तूही माझा भक्त होणे
याचे नाव भक्ती आहे। मला भगवंताचे दर्शन व्हावे म्हणून मी आज जसा तळमळतो तसा भक्ताचे दर्शन व्हावे म्हणून भगवंत तळमळतो। तो पहावा हे मग डोहारे म्हणून मज अचक्षुषी डोळे। मी निर्गुण आहे, मला शरीर नाही, मला डोळे नाही, पण भक्ताला पहावा म्हणून मी देह धारण करतो। आतीचे लीला कमाल कमले पूजू तयासे। भगवंत भक्ताची पूजा करू पाहतोय। देवनी दोन्ही भुजा आलो घेऊनी, दोवनी दोन्ही भुजा आलो घेऊनी, आलिंगावया भक्तालाही। पहिले दोन हात असून त्याला आलिंग यायला आणखी दोन हात घेऊन आलो म्हणतात। म्हणून तो चतुर्भुज आहे। दोन हातांनी आलिंगन देण्यात तृप्ती नाही म्हणून आणखी दोन हात घेतले। काय प्रेम असेल, प्रिया प्रियतमावर प्रेम करते, पण प्रियतमच जेव्हा प्रिया होतो ती प्रेमाची परिसीमा आहे। हे ज्ञानात नाही, योगात नाही, भाऊसाहेबांच्या उमदीकर चरित्रात आहे। एकदा त्यांचा श्रावण मास श्रावण सप्ताह झाला आणि जप करणारी मंडळी सगळी आली होती। ते लोक बैलगाडीत बसून निघाले तर ते हे घराच्या छपरावर गेले व आपल्या शिष्यांना गाडीतून जाताना दिसेनासे होईपर्यंत पाहिले। डोळ्यांना अश्रू धारा लागलेल्या। का तर म्हणाले, त्यांच्या संगतीचा आनंद मला झाला। हे भक्तीचे मर्म आहे। भक्त हा भगवंताच्या भगवंताचा भगवंत होतो। मग तेथे देहाचे भानच नाही, ते एक रूपच होतात। जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी। ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले, नाथ म्हणाले, जीवे शिवा ओवाळीन निज निजात निज आत्मज्योती। अरे तू माझीच आत्मज्योती आहे व तुला मी ओवाळतोय। संबंधाचे पर्यवसान तारात्म्यात होते। तारात्म्य झाले की संबंध संपला। वेगळेपण असेल तरच संबंध, वेगळेपण गेले की संबंध संपला। या व यालाच संबंधातीत संबंधातीत अवस्था म्हणतात व हीच तुर्यातीत अवस्था आहे। तुर्येमध्ये मी ब्रह्म आहे हे जरी असले तरी ती संबंधमय अवस्था आहे। त्याच्या पलीकडे गेले की तुर्यातीत अवस्था आहे, तिला उन्मनी असे म्हणतात, म्हणजेच ट्रान्स रिलेशन रिलेशनल होय। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आता आम्ही इथे प्रदक्षिणेच्या